जय महाराष्ट्र. आज 3 तारीख आणि गुरुवार. कालच मी शिववंदन सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे मातोश्रीवर जाऊन बांधून आलो आणि त्यानंतर माझ्या त्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी मंचेच्या सर्व कार्यकर्त्यांना ज्यांना ज्यांना माझं जाणं खटकलं, ज्यांना वाटलं मी गद्दारी केली, काही जणांना वाटलं की मी चुकीचा निर्णय घेतला, खूप जणांना ते राहवलं नाही आणि त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातनं व्हॉट्सअपच्या माध्यमातनं शिवांची लाखोळी आणि माझी श्रद्धांजली त्यांनी उरकून टाकली, त्याबद्दल मी त्या सगळ्यांचा आभारी आहे. जेवढं तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं इतक्या वर्षात, तेवढंच तुम्ही सूत समेत तुम्ही मला परत दिलं त्याबद्दल खरंच मी आभारी आहे. पण मुळातच मला कोणी विचारलं नाही की नेमका प्रॉब्लेम काय झाला, मी हा निर्णय का घेतला, कारण मी कधी कोणाला सांगितलंच नाही. मी आजपर्यंत जी कोणती कामं करत गेलो, अन्यायाच्या विरोधात ही माझी लढाई मी लढत गेलो आणि त्याच्यामध्ये मी कधीही माझा त्रास मी जनतेसमोर आणला नाही, कारण जर मी माझा त्रास जनतेसमोर आणला तर मग मी जनतेला न्याय कसा देणार. म्हणून जे होत होतं ते सहन करत मी कोणताही मागचा पुढचा विचार न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी कसा पोचेल आणि त्यांना न्याय कसा देऊ शकेल याचा मी विचार करत होतो आणि त्यासाठी सन्माननीय राजसाहेबांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, सपोर्ट केला आणि त्यातूनच मी वाहतूक सेनेचा सरचिटणीस असताना महाराष्ट्रगड म्हणजे जे प्रभा देवी त्या कार्यालयामधनं जनता दरबार हा कॉन्सेप्ट आणला की ज्याच्यामध्ये गोरगरीब जनता तिथे येईल, एक त्यांना हक्काचं असं कार्यालय असलं पाहिजे आणि जिथे नुसतीच भारतातनं नाही अगदी विदेशातनं पण मुंबईच्या कानाकोपऱ्यातनं महाराष्ट्रातनं सगळीकडनं ज्यांना ज्यांना यायची इच्छा असेल ते सन्माननीय राजसाहेबांच्या इथे महाराष्ट्रगडावर त्यांना न्याय मिळेल हा एक कॉन्सेप्ट आणला आणि त्याच्या माध्यमातून लोकांना न्याय द्यायला सुरू केलं. हे करत असताना वाहतूक सेनेचे विषय तर घेतच होतो पण महाराष्ट्रातल्या इतर जे जे छोटे मोठे विषय असतात, जे सर्वसामान्यांचे विषय असतात, बिल्डरला फसवलेले, पासपोर्टवाल्यांनी फसवलेले, रिक्षा टॅक्सीचा विषय असू दे, सर्व असे विषय जे एक आम जनता त्यांच्या ऑफिसच्या कामामध्ये किंवा कुठे बिझी शेड्यूलमध्ये ते करू शकत नसतात कारण त्यांना तेवढा वेळ नसतो, त्यांच्या जबाबदाऱ्या असतात, तर ते ओझ वाहण्याचं काम मी केलं कारण मला असं वाटत होतं ती शक्ती सन्माननीय राजसाहेबांकडनं मला मिळते आणि म्हणूनच मी ते करत होतो. ते याचसाठी की कुठेतरी त्या गोरगरीब जनतेला एक आधार असला पाहिजे आणि म्हणूनच हा दरबार, जनता दरबार थोड्याशा कालावधीमध्ये तो जास्त प्रसिद्ध झाला आणि तिथेच कुठेतरी गडबड झाली. जसजसा जनता दरबार हा लोकांमध्ये प्रसिद्ध होत गेला, लोकांची कामं होत गेली, तिथे गर्दी 18-18 आणि 20-20 तास गर्दी व्हायला लागली. मी प्रत्येक ठिकाणी जाऊन मग तो शेतकऱ्याचा विषय असू दे, कोणताही विषय असू दे, सर्व विषय मी घेतले आणि तडीस नेण्याचा प्रयत्न केला कारण त्याची ऊर्जा मला सन्माननीय राजसाहेबांकडनंच मिळाली. पण हे करत असताना ती कामं जशीशी होत गेली, फेसबुकच्या माध्यमातून ती मांडत गेलो, सर्व पक्षाच्या लोकांना ते आवडत होतं कारण प्रत्येकाला तो त्याचा जिव्हाळीचा विषय होता. रस्त्यांचे खड्डे असतील, ब्रिज असतील, मी म्हटलं ना सगळे विषय, ड्रग्जचा विषय असू दे, MMRDA, PWD, BMC, सर्व सर्व जिथे जिथे चुकीचं होईल तिथे आपला मराठीपणा दिसला पाहिजे हा माझा प्रयत्न होता. पण त्यामध्ये लोकांचा एवढा जास्त प्रतिसाद मिळाला, लोकप्रियता वाढली आणि तीच खटकली. माझ्या मनसेच्या जे नेते मंडळी आहेत, मी कोणाचंही नाव घेणार नाही, लोकप्रियता ही वाईट असते ते एक विषय आणि माझा सर्वांना सल्ला आहे प्रत्येकाने कामं करा. पण ज्या माणूस लोकप्रिय होतो त्याच्या कामाने, त्याच्या सगळं बोलण्याने किंवा जे काही तो फेसबुकमध्ये मांडत असतं आणि लोकांना ते आवडत असतं कारण तो त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो, मी कधीच प्रसिद्धीच्या मागे नव्हतो.
माझी इच्छाही नव्हती, मी कधी विचार पण केला नव्हता, पण लोकांनी जे मला दिलं त्याचं मी स्वीकारलं भरभरून प्रेम, आणि म्हणूनच मी ती कामं करत होतो. पण ही लोकप्रियता माझी दुश्मन बनली. जिथे मी जायचो तिथे गर्दी व्हायची, बऱ्याच गोष्टी व्हायच्या, सेल्फी व्हायच्या फोटो काढण्यासाठी, कारण प्रत्येक लोकांना त्याच्यामध्ये नितीन नांदगावकर मध्ये एक आपला माणूस दिसायचा, आणि ते मला आवडायचं की कुठे ना कुठेतरी आज सन्माननीय राजसाहेबांमुळे मला अभिमानाने आज ओळख मिळाली. पण हे जास्त दिवस टिकलं नाही, मला त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स यायला लागले. आणि एक दिवस असा आला की जो अतिशय लोकप्रिय झालेला जनता दरबार मला अचानक बंद करायला सांगण्यात आला. ज्या नेत्यांनी याच्यासाठी खटाटोप केला मला माहिती नाही ती कोण आहेत, पण हे पक्षासाठी बाधक आहे. पक्षाचा एखादा कार्यकर्ता ज्यावेळी काम करतो जनतेची, मला दुसरं काहीच नको होतं, मला कधीच काही नको होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की माझा हा जो जनता दरबार आहे जो मनसेच्या माध्यमातून मी चालवतो तो असाच अविरत आयुष्यभर चालत राहावा, आणि जेणेकरून मी त्या सर्व जाती धर्माच्या लोकांना तिथे न्याय देऊ शकेन. पण त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय यायचे, अगदी महाराष्ट्रातनं, भारतातनं, यूपी, बिहार, पटना, कलकत्ता, बंगाल, उत्तराखंड अशा वेगवेगळ्या ठिकाणची लोकं येऊन न्याय मागायची, आणि त्याच्यामध्ये माझं ऊर असं भरून यायचं की कुठेतरी आपण त्यांच्या कामी येतोय. आणि हेच काही नेत्यांना बघवलं नाही. ते नेते कोण होते, काय होतं, कोणतंही षडयंत्र होतं की ज्याच्यामुळे मला हे जनता दरबार बंद करावा लागला. ज्या दिवशी जनता दरबार बंद झाला त्यानंतर पुन्हा मी तो जनता दरबार चालू शकत नव्हतो असं मला सांगण्यात आलं. जर जनता दरबार मी चालू शकत नसेल, जर मी लोकांची कामं करू शकणार नसेल, तर मग मी कुठे जायचं? मी रॉबिनहूड नाही, मी देवमाणूस पण नाही. मला कोणतीच लोकप्रियता नको होती, ती लोकांनी मला दिलेली उपमा होती त्यांच्या कामांमधनं, माझ्या कामांमधनं, ती लोकांचं म्हणणं होतं. पण मी स्वतःला कधीच रॉबिनहूड नाही समजलो, मी मसिया कधीच नाही समजलो, पण लोकांना मी थांबू शकत नव्हतो. आणि तेच खटकलं, ते नाही झालं पाहिजे होतं. आपल्या पक्षातला एक कार्यकर्ता ज्यावेळी मोठा होतो त्यावेळी पक्षाने ते अभिमानाने बघायला पाहिजे की माझ्या पक्षातला एक असा एक कार्यकर्ता आहे जो असा लोकांना न्याय देतो. पण हे झालं नाही. मला खूप संकटांना सामोरं जावं लागलं, पण मी माझ्या चेहऱ्यावर कधी ते दाखवलं नाही. प्रचंड मानसिक तणावामध्ये असताना सुद्धा मी लोकांची कामं करत होतो आणि मागे षडयंत्र रचली जात होती. मी त्याला कधीच जुमानला नाही, पण माझा श्वास रोखला त्यावेळी गेला ज्यावेळी मला सांगण्यात आलं की हा जनता दरबार यानंतर कायमचा बंद करायचा. आणि त्यावेळी मी एक पोस्ट टाकली होती की मी जनता दरबार काही दिवसांसाठी बंद करतोय. मुळातच तो कायमचा बंद करण्यात आला होता, पण मी असं सांगितलं होतं की मला जागेच्या अभावी तो बंद करावा लागतोय, आणि मला खात्री होती की आज ना उद्या मी पुन्हा सुरू करेन. आणि म्हणूनच मी असं बोललो होतो की येणाऱ्या काळामध्ये मी एक स्वतःची वैयक्तिक जागा घेईन, कारण तेवढे पैसे तर माझ्याकडे नाही, ही कामं जी आहेत ती अशीच करतो. त्याच्यासाठी पण माझ्यावर बरेच आरोप झाले, माझ्याकडे खूप साऱ्या गाड्या आहेत, खूप काही काही मी कमवलं आहे. जर मी खूप काही कमवलं असतं तर आता इलेक्शनला नक्कीच उभा राहिलो असतो, त्याच्यावर पण मी येणार आहे. जर माझ्याकडे पैसे असते ना, खूप सारे करोडो रुपये, लाखो रुपये, तर मी इलेक्शनला उभा राहिलो असतो. आणि मला मुळात हा कॉन्सेप्टच पसंत नव्हता, म्हणून मी त्या मुद्द्याकडे पण येतो की ज्याच्यामुळे सगळं झालं. पण पहिल्यांदा मला एक विषय कम्प्लीट करू दे, कारण थोडं अर्धा तासाचं होणार आहे की ज्यांनी पण मला शिव्या दिलेल्या आहेत, ज्यांनी पण माझं श्रद्धांजली पूर्ण केलेली आहे, त्यांचा मी आभारी आहे. कारण मी कोणालाच कधीच काही बोलणार नाही, कारण तुम्ही मला भरभरून प्रेम या 11 वर्षांमध्ये मला दिलं आणि मला लोकप्रिय बनवण्यामध्ये तुम्हीच सर्वजण होतात. त्याच्यामध्ये माझी कोणती कामच नव्हती, मी मेहनत केलीच नाही,
मी जेल भोगलीच नाही, मी काहीच केलं नाही, माझा कोणताच वाटा नव्हता, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा निर्णय तुम्ही घेऊ शकता. पण मी तन धन आणि मन सन्माननीय राजसाहेबांकडे मी दिलं आणि मी पुरेपूर मनसे पक्ष माझा कसा वाढेल यासाठीच फक्त लक्ष दिलं, दिवस रात्र एक केलं, त्याचा कोणताही मी कधी विचार नाही केला. पण त्याच्या बदल्यामध्ये मी कुठेच नव्हतो, माझं म्हणणं मी मांडलं होतं की मला उभ्या आयुष्यामध्ये आमदारकी नको, खासदारकी नको, मला असं काहीही करायचं नाही, मला फक्त सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचा आहे आणि माझा जनता दरबार हा अखंड चालू राहायला पाहिजे. आणि त्यावेळी मला सांगण्यात आलं की तू तुझा पक्ष काढ. ज्या नेत्यांनी हे सगळं केलं षडयंत्र मला माहित नाही का केलं, पण मुळातच आज आजच्या घडीला माझ्याकडे ही 12,500 निवेदनं आलेली आहेत. ज्या दिवशी मी जनता दरबार बंद केला त्या दिवसापर्यंत आजपर्यंत मला निवेदनं आलेली आहेत, 12,500 निवेदनं. आणि त्याच्या अगोदरची जी निवेदनं आहेत ती जवळजवळ 7,000 ते 8,000 अशी निवेदनं असतील. एवढी सगळी निवेदनं घेऊन मी माझ्याकडे बसलोय गेल्या 6 महिन्यापासून आणि त्यातला एकही निवेदन मी माझ्या हातात घेऊ शकत नाहीये, कारण मी त्यांना न्याय देऊ शकत नाही. मग त्यातल्या त्यात मी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या घरच्या ऍड्रेसवर काही लोकांना बोलवतो आणि ते विषय घेतो, जसा शेतकऱ्यांचे विषय घेतलाय, कारण ते गरजेचं आहे, शेतकरी हा जगलाच पाहिजे. रस्त्यांचा विषय असेल, खड्ड्यांचा विषय असेल, बरेच असे विषय घेतो. पण माझा कमी श्वास कोंडून टाकला. मी काय मागितलं होतं, मी आमदारकी कधीच नाही मागितली, मला काही नको होतं, मला फक्त एक विश्वास आणि एक पाठीवर थाप पाहिजे होती, त्या नेत्यांकडनं पाहिजे होती. ज्यावेळी मी पोलीस स्टेशनला जेलमध्ये होतो मला कोणताही नेता भेटायला नाही आला कधी, विचारपूस पण नाही झाली कधी की तू 2 दिवस जेलमध्ये होतास, 3 दिवस जेलमध्ये होतास, कसं केलंस मॅनेज, काय कसं केलं, काहीच नाही, एकटा करत राहिलो, माझी वैयक्तिक टीम होती सगळं करायला. तुम्हाला सगळ्यांना कमेंट टाकायला, तुम्हाला सगळ्यांना बोलायला, तुम्हाला सगळ्यांना लिहायला बरंच काही वाटतं, पण आतून मी दुःखी यासाठी होतो कारण मी तळमळीने सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक म्हणून महाराष्ट्र कसा घडला पाहिजे, साहेबांचं स्वप्न कसं पूर्ण होईल यासाठी मी नितांत प्रयत्न करत होतो. पण हे करत असताना ज्यावेळी जनता दरबार हा कायमचा बंद आणि आपल्या पक्षात जनता दरबार हा चालणार नाही हे ज्यावेळी माझ्या वाक्य कानामध्ये आलं आणि तू यापुढे जनता दरबार कुठेच घेऊ शकत नाही, त्यावेळी माझा श्वास कोंडला गेला. आणि त्यानंतर मग मी चलबितीलच होतो, करू काय, करू काय, आता मी लोकांना न्याय देऊ कसा, ह्या लोकांचा मी करू काय, समाजकंटकांना मोकाट ठेवू, त्यांच्यामध्ये ती मुगरोरी तो मास तसाच वाढून देऊ, ते त्यांना बिंदास फिरायला देऊ, बिल्डर लॉबी असेल, पासपोर्ट लॉबी असेल, शेतकरी असेल, या सगळ्यांना असंच ठेवू, गोरगरीब जनतेला वाऱ्यावर सोडू, बाकीचे पक्ष काय करतात त्याच्याशी मला घेणं देणं नव्हतं. पण मी काय करू शकतो माझ्यावर मला पूर्ण विश्वास होता, सन्माननीय राजसाहेबांवर मला विश्वास होता, म्हणून मी हे सगळं करत होतो. पण नेत्यांना ते आवडत नव्हतं, माझी लोकप्रियता मी नाही आणली होती, माझी लोकप्रियता ज्यांनी मला दिली तेच माझ्यासाठी विष झालं. म्हणून कितीही मोठे व्हा पण लोकप्रिय नका होऊ, कारण लोकप्रियता ही कुणाच आवडत नसते. मी महाराष्ट्रात राजसाहेबांच्या चपला घेऊन डोक्यावर घेऊन मी फिरू शकलो असतो एवढं मी त्यांच्यावर नितांत प्रेम करतो. पण कधी ना कधीतरी मला त्या गोरगरीब जनतेचा मला विचार करावा लागेल की ज्यांच्यासाठी म्हणून मी लढतोय त्यांना जर आज मी न्याय देऊ शकलो नाही तर मी करणार काय. मी पक्षात जर राहून जर मी फक्त असाच जर बसणार असेल, शांत बसायचं असेल, तर मी तसा नाही राहू शकत. आणि म्हणूनच मी ती टोकाची भूमिका यासाठी घेतली की ह्या गोरगरीब जनतेला तो जनता दरबार कुठे ना कुठेतरी मला बॅकिंग पाहिजे होतं. हे जे कोणते मी विषय घेतो त्या प्रशासनाला मला लढायचं आहे, मला पोलिसांशी मला लढाई ठेवायची आहे, मला त्या सर्वांशी लढायचं आहे
पण त्यासाठी मला बॅकिंग पाहिजे आणि तेच बॅकिंग मला नेत्यांकडनं मिळत नव्हतं. माझा दोष कुठे होता मला कळलं नाही, मी कुठे चुकलो मला कळलं नाही. मला तुम्ही लोकप्रिय केलं पण त्या लोकप्रियतेमागे मी खूप 24 तास 365 दिवस रात्र मी काम करत होतो. मी माझ्या वैयक्तिक टीमला जेलमध्ये त्यांनी कित्येक रात्र काढलेल्या आहेत. मी उफ पण नाही केलं पण तरी सुद्धा ज्यावेळी आता ही विधानसभा लागली, मी ऑलरेडी सांगितलं होतं की मला कोणतीही निवडणूक लढवायची नाही. पण मीडियाच्या माध्यमातून अशा बातम्या यायला लागल्या की नितीन नांदगावकर हा संभाव्य उमेदवार होणार. मी पुन्हा सांगतो की मला निवडणूक लढवायची नव्हती, पण मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळी नाव आलं त्यावेळी मनामध्ये असा विचार आला की खरंच आपण निवडणूक लढवायची का. आणि मग मी एका विधानसभेची निवडणूक लढवली, जर मी आमदार झालो तर बाकीच्या विधानसभेच्या लोकांचं मी काय करू, त्या लोकांना न्याय कसा मिळणार. म्हणून मी आधीपासूनच ठरवलं होतं की मला आमदार हा कॉन्सेप्ट नको होता, मला ती महाराष्ट्रातली जनता पाहिजे होती की जी सर्व जनता माझ्याकडे येऊ शकेल आणि मी त्यांना न्याय देऊ शकेल. पण ते मी सांगून जर मला जर तेही काम करायला देणार नसतील तर मग मी ते काम करू कुठून. मला त्यासाठी कार्यालय पाहिजे आणि कार्यालय नवीन घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. मी पैसे नाही कमवले पण लाख मुलाची माणसं कमवली, त्यातली काही माणसं आता मला शिव्या देत आहेत. हरकत नाही, तुमचा तो राग आहे, तुमचं ते प्रेम आहे, तुमचा तो हक्क आहे, म्हणून त्या सर्वांचा मी स्वीकार करतो. ज्यांनी ज्यांनी मला शिव्या दिल्या, ज्यांनी ज्यांनी मला श्रद्धांजली वाहिले, त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझी चूक झाली हे मी मान्य करतो. ती चूक ह्यासाठी झाली की मी सांगून गेलो नाही, मला सांगून जायचं होतं. पण हा निर्णय ज्यावेळी मी घेतला की मला, आणि खास करून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की विक्रोळीकरांचे मी खास करून आभार मानेन. तिकडचे शाखा अध्यक्ष दांडेकर साहेब, विभाग अध्यक्ष शिंदे साहेब, आणि मला चेंबूरला भेटायला येणारे 118 बहुतेक ते विक्रोळीच्या कन्नवर नगरमधले काही विभाग अध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष आणि उपशाखा अध्यक्ष आणि कार्यकर्ते बरेच जण मला भेटायला आले होते. त्यात वाहतूक सेनेचे पदाधिकारी पण होते. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की तुम्ही इकडनं लढा, आम्हाला तुमची सगळ्यांची गरज आहे आणि तुम्ही इकडनं लढलंच पाहिजे, आम्हाला एकाही पैशाची गरज नाही. कारण मला काही लोकांनी असे मेसेज दिले होते की खूप सारे पैसे लागतील, खूप सारे पैसे खर्च करावे लागतील. तर तो गैरसमज विक्रोळीच्या पदाधिकाऱ्यांनी माझा घालवला होता. पण सुरुवातीला तो एक मला सांगितलं होतं की तुला एवढे पैसे खर्च करावे लागतील, निवडणूक आली म्हणजे करोडो रुपये खर्च आले आणि तेच मी नाही कमवले हो. माझे आई वडील, आई प्रिन्सिपल होती, वडील डेप्युटी कमिशनर होते, सगळं वेल सेटल आहे. पण पैसे वेगळ्या मार्गाने प्रताडणा करून काहीतरी कमवले पाहिजे, अनैतिक मार्गाने पैसे कमवले पाहिजे हा कधी विचारच केला नाही. म्हणूनच मी आज इथे आहे आणि म्हणूनच ती लोक येत आहेत. त्यांना तो विश्वास आहे की मी कोणती गोष्ट चुकीची करणार नाही आणि माझा शब्द आहे की येणाऱ्या काळात पण मी चुकीचं काहीच करणार नाही. कारण मला गोरगरीब जनतेसाठी न्याय द्यायचा आहे, त्यांना त्यांच्याशी दगाफटका नाही करायचा. हे मी बरंच केलं पण तरी सुद्धा त्या विक्रोळीकरांचे खास करून मी आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी मला ती संधी दिली की तुम्ही इकडनं लढा आणि आम्ही सर्व मेहनत करू. तर खूप जणांना गैरसमज असा झालाय की पहिल्या यादीत माझं नाव नव्हतं, दुसऱ्या यादीत माझं नाव नव्हतं. मुळातच मला तो पण एक प्रश्न होता. मी कधीच मनसेच्या नेत्यांना सांगितलं नव्हतं की मला निवडणूक लढवायची आहे. हे जे काय झालं ते एका मीडियाने आजपासून 2 महिन्यापूर्वी ती न्यूज दिली होती की विक्रोळीमधनं नितीन नांदगावकर हे आमदारकीसाठी उभे राहणार. त्याच्यानंतर फॅन फॉलोअर्स, महाराष्ट्र सैनिक, पदाधिकारी यांनी आनंदाने त्याचा स्वीकार केला आणि नितीन नांदगावकर लढतील या भावनेने पोस्ट टाकायला लागले. मला जर निवडणूक लढवायची असती तर मी कोणत्याही नेत्यांना, सन्माननीय राजसाहेबांना जाऊन सांगितलं असतं की मला निवडणूक लढवायची आणि मी तिकडे इच्छुक उमेदवार आहे. मी ते कधीच त्यांना सांगायला गेलो नाही. पण तरी पण माझ्या नावाची चर्चा झाली. मग अचानक 3 दिवसापूर्वी मला काही नेत्यांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुझ्या नावाचा विक्रोळीमधनं विचार करतोय.
मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत, हे फॅक्ट सांगतोय. त्याच्यामुळे हे जे काय बोलतोय ते जबाबदारीने बोलतोय. माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे लाखामोलाची माणसं आहेत जी एका शब्दावर येतील. त्याच्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नव्हता की कोणीतरी मला डावललं किंवा माझं नाव का नाहीये. महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा होती की मी आमदार म्हणून जायला पाहिजे, पण माझी इच्छा कोणी विचारलीच नाही. मला ती आमदारकी कधीच नको होती. मला पाहिजे होतं फक्त सर्वसामान्य जनतेचा, माझा जो जनता दरबार आहे तो कायम चालला पाहिजे आणि तो मला बंद करायचा नव्हता. पण जनता दरबार बंद होत असेल तर मी ती आमदारकी घेऊन करू काय, आणि मला ते नको होतं. पण नंतर मी त्या मेळाव्याला गेलो, सन्माननीय राजसाहेबांच्या मेळाव्याला गेलो. संभाव्य उमेदवारांची तिथे यादी होती, त्या यादीमध्ये माझं नाव नव्हतं. तोपर्यंत माझं नाव त्यांनी टाकलं होतं. बरेचसे गैरसमज झाले असतील. मी तिथे गेलो तर लोकांना तिथे वाटलं की नितीन नांदगावकर पण आमदारकीसाठी तयारी करत असतील म्हणून ते आले. पण असं नव्हतं. मी ती बैठक अटेंड करायला गेलो आणि त्यानंतर विक्रोळीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मला फोन आले की तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका, आम्हाला एक रुपया नको, पण तुम्ही इकडनं उभे राहा कारण आज तुमची गरज आहे. मी आनंदाने त्या सगळ्यांचा स्वीकार केला. पण माझं मन तयार होत नव्हतं इलेक्शन लढण्यासाठी, कारण मला इलेक्शन लढायचंच नाहीये. मला महाराष्ट्रभर फक्त जनतेची कामं करायची होती, ती जनता दरबारच्या माध्यमातून. त्या तोच माझा श्वास आणि तो बंद केल्यामुळे मी गुदमरत होतो आणि मी कोणाला सांगू शकत नव्हतो की मला काय पाहिजे. याची कल्पना मी बऱ्याच जणांना दिली की असं करू नका, मी जे करतोय ते मला थांबवू नका. पण नेत्या लोकांना ते जमलं नाही. माझी लोकप्रियता खटकली. ती लोकप्रिय मी नाही झालो आणि मी कधीच रॉबिनहूड नव्हतो. देव माणूस तर मी कधीच नव्हतो. मी फक्त राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक होतो. आणि मग ज्यावेळी मला कळलं की इथे आता काहीच होणार नाही आणि मग ही जी लोक आहेत जी माझ्यावर निर्भर आहेत, जी सर्वसामान्य जनता आहेत, त्यांना ना, या सर्वसामान्य जनतेला ना, तुम्ही कोणत्या पक्षाचा आहात, तुम्ही कोण आहात, याचं काही घेणं देणं नसतं. त्यांना असं वाटतं की त्यांचा प्रश्न कोणीतरी समोर आणला पाहिजे आणि त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. आणि म्हणूनच मी ते प्रयत्न करत होतो आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये तो आनंद बघायचो, एवढंच करायचं होतं मला. पण ज्यावेळी मी उद्धव साहेबांकडे गेलो, रात्री काल 12 ते 1 दरम्यान गेलो, तर खूप जणांना असं वाटलं असेल की मी आमदारकी मागायला गेलो. बिलकुल नाही, मी आमदारकी मागायला नाही गेलो. मी माझी एक डिमांड ठेवली मी त्यांच्याकडे की मला माझा जनता दरबार जो आहे तो मला तुमच्या सेना भवनमध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली मला तो सुरू करायचा आहे. आणि का त्याचं कारणही सांगतो. कारण ज्यावेळी तुमच्याकडे सत्ता असते आणि जर तुम्हाला काही निर्णय घ्यायचे असतात किंवा जर तुम्हाला काही गोष्टी करून घ्यायच्या असतील, काही तांत्रिक गोष्टी असतील, बरीचशी कामं, रस्त्यांची कामं, खड्ड्यांची कामं, पासपोर्टचा विषय असू दे, रिक्षा टॅक्सीचा विषय असू दे, या सगळ्यांसाठी कायदा आणावा लागतो. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये जर असाल तर ते कायदे तुम्ही आणू शकता. म्हणूनच मला एका अशा पाठिंब्याची गरज होती जो पाठिंबा माझ्या या कामांना कुठे ना कुठेतरी साथ देईल. आणि मी उद्धव साहेबांकडे गेलो, सन्माननीय आदित्य साहेबांची वेळ घेतली, त्यासाठी वरुण सरदेसाई साहेब यांनाही भेटलो, त्यांच्याशी दीर्घ चर्चा झाली. आणि फक्त ह्या एका अटीवर की मला हा माझा जनता दरबार तुमच्या मार्गदर्शनाखाली, तुमच्या आशीर्वादाखाली पुन्हा सुरू करायचा आहे. जो जनता दरबार माझा इथे बंद झाला, मला लोकांना फक्त आणि फक्त न्याय द्यायचा आहे. आणि ही जर माझी चूक असेल तर हो, मी चूक केली. चूक ही केली की मी असाच नाही राहू शकत. माझा जीव असा तडफडत होता. मला लोकप्रियता नको, मला काहीच नको. मला एक विचार आला की आपण एक स्वतःचा वेगळा पक्ष काढूया, जनसेना, की ज्याच्यामध्ये जनतेची सेना असेल आणि त्याच्यामध्ये गोरगरीब जनतेची सेवा करायची. पण त्यासाठी पण कोणा ना कोणाचा तरी पाठिंबा लागतो आणि कोणीतरी तो मला पाठिंबा द्यावा. माझ्यामध्ये धमक आहे, मी शून्यातनं चालू आहे आणि
भरारी नक्कीच घेईन, कारण गोरगरीब जनतेचे आशीर्वाद माझ्याकडे आहेत, सन्माननीय राजसाहेबांचे आशीर्वाद पण माझ्या पाठीशी असतील यात मला शंका नाही. पण आदरणीय राजसाहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की साहेब मी नितांत प्रेम केलं पण आपल्या नेत्यांनी माझा घात केला. मला लोकप्रियता कधीच नको होती, मला आमदारकी नको होती, पण माझ्या पाठीवर एक थाप पाहिजे होती आणि वारंवार एकदा कधीतरी मी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर कोणीतरी माझ्यासाठी यावं, कोणीतरी माझ्यासाठी लढावं, पण माझ्यासाठी षडयंत्र रचले गेले. मला त्याचे खुलासे नाही करायचे. तुम्ही खूप चांगले आहात राजसाहेब, पण तुमच्या अवतीभोवतीतली लोक जी आहेत ना, ती तुमच्यापर्यंत त्या कार्यकर्त्यांना पोहोचवत नाहीत. माझ्या मनसे पक्षामध्ये खूप चांगले चांगले मित्र आहेत, संदीप देशपांडे साहेब, महेश कदम साहेब ठाण्याचे, वसंत तात्या मोरे, रुपाली ताई, नाशिकचे राहुल डिकले साहेब, नाशिकचे महापौर, खूप चांगली चांगली कार्यकर्त्यांची टीम आहे आणि त्यांनी आमदार बनावं, त्यांनी नक्की आमदार बनावं, कारण त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. खूप चांगले काम करतात वसंत तात्या मोरे, तर खूप चांगले काम करतात. किशोर शिंदे आहेत, रुपाली ताई आहेत, संदीप देशपांडे साहेब आहेत, बरीच नावं आहेत, असे कोहिनूर हिरे मनसे पक्षामध्ये आहेत. भले मी कोळसा असेल पण तुमच्यावर डाग लावायला आलो नव्हतो, मी कधीच नव्हतो. माझं चुकलं असेल तर मला सांगा, मला अजून शिव्या द्या, पण माझा शब्द आहे हा नितीन नांदगावकरचा शब्द आहे. येणाऱ्या काळामध्ये नितीन नांदगावकर अशाच पद्धतीने गोरगरीब जनतेची कामं करत राहणार आणि हा माझा शब्द आहे. नितीन नांदगावकर शिवसेनेत गेल्यानंतर पण तुम्हाला आमदार म्हणून कधी दिसणार नाही. आमदार किंवा खासदार होणं हे माझं स्वप्न नाही, माझं स्वप्न त्या गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी. वाईट वाटलं आज खूप, मला खूप वाईट वाटलं ज्या पद्धतीने मला तुम्ही बदनामी देत आहे रस्त्यावर ना. रात्री अपरात्री एकटा फिरतो, कुणाच्या बापामध्ये डेअरिंग नाही, कुठेतरी काहीतरी मी घेऊन बसलोय, ताकद तेवढी ठेवतो मी. तुम्ही जे मला आज ट्रोल करताय ना, त्यांनी एकदा तरी स्वतःच्या मनाला विचारा, तुमचं कोणाचं मी काय वाईट केलं, किंवा राजसाहेबांचं मी काय वाईट केलं, किंवा गोरगरीब जनतेचं मी काय वाईट केलं. चूक माझी एवढीच झालं की मी लोकप्रिय झालो, आणि लोकप्रियता हे विष आहे हे मी तुम्हाला पण सांगतो. मला लोकप्रियता नको आहे, पण मी जनतेची साथ सोडणार नाही, कारण जनतेची नाळ माझ्याशी घट्ट आहे ना, अशी राखली गेलेली आहे. माझ्या घरी माझ्या फॅमिलीला वेदना झाल्या, पण उद्धव साहेबांकडे गेल्यानंतर त्यांनी मला जे मार्गदर्शन केलं की तू जे हे करतोयस ते अगदी बरोबर आहे, तुझी तळमळ बरोबर आहे, तू योग्य दिशेने आहेस, आम्ही सगळं बघत होतो, पण त्याला कुठेतरी एक प्रशासनाची जोड कायद्याची बाजू असली पाहिजे आणि तू ही कामं करत राहा. कायद्याच्या चौकटीत राहून कसा न्याय द्यायचा आणि प्रशासनाकडनं कशी कामं करून घ्यायची ही जबाबदारी माझी. मराठीचा मुद्दा असू दे, सर्व मुद्दे असू दे, मी राजकारणी नाही, पण राजकारणामध्ये आल्यानंतर बऱ्याच गोष्टींसाठी सॅक्रिफाईस आणि कॉम्प्रोमाइज करावं लागतं. मला पैसा नको आहे, मला जनतेचे आशीर्वाद पाहिजे. आणि मी महाराष्ट्र सैनिकांना तेच सांगेन की तुम्ही जीवाभावाचे आहात तसेच राहा. मी खूप वाईट आहे असंच समजा, कारण सन्माननीय राजसाहेबांना मी सोडून गेलो, पण ठाकरे कुटुंबाशीच निगडीत आहे, त्याच्या पलीकडे मी कुठे जाऊ शकत नाही. पण सत्तेत असल्यानंतर ह्या लोकांना मला न्याय द्यायला इझिली पडणार आहे, कारण मला माझी कामं करून घ्यायची गोरगरीब जनतेची. आणि त्यासाठी म्हणून मी पुन्हा एकदा माझा जनता दरबार लवकरच सुरू करतोय शिवसेनेच्या माध्यमातून, जिथे मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना गरज आहे त्या गोरगरीब जनतेने मी लवकरच सन्माननीय उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने, आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आणि ज्यांच्यामुळे मी इथे आलो ते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, वरुणसाहेब हृदयसाईंच्या मार्गदर्शनाखाली,
मी त्यांनी मला ती मोकळीक दिलेली आहे की ही तुला काम अशीच करायची आहेत आणि मी ती करणार. पुन्हा एकदा मी त्या महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्र सैनिकांची पदाधिकाऱ्यांची जाहीर माफी मागतो की मी तुम्हाला सोडून गेलो, याचं दुःख मलाही आहे. पण या दुःखाहून जास्त मला ती गोरगरीब जनता जास्त प्रिय आहे की ज्यांचे प्रश्न मला मार्गी लावायचे आणि ते मी मार्गी लावणार आणि ते मी ती जागा आपली हक्काची जागा असेल हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. त्याच्यामुळे कोणीही सन्माननीय राजसाहेबांना नितीन नांदगावकरला तिकीट दिली नाही असं बोलू नका, कारण नितीन नांदगावकरला कधी तिकीट पाहिजे होती असं इच्छुक म्हणून मी कधी निवेदन दिले पण नव्हतं. पण तरी पण मला असं विचारण्यात आलं होतं की विक्रोळीतनं किंवा दुसऱ्या एका अजून विशिष्ट जागेवरनं तुला लढायचंय आणि ते मी नाही केलं. त्याच्यामुळे तुमचा राग मी समजू शकतो, पण यापुढे अशीच कामं करत राहणार. ज्यांना ज्यांना वाटतंय की मी चुकलोय त्यांनी मला अनफॉलो करा, ज्यांना ज्यांना वाटतंय मी बरोबर आहे त्यांनी माझ्या बरोबर राहा, आणि ज्यांना ज्यांना वाटतं की मी खूप चुकीचा निर्णय घेतला, मी गद्दारी केली, त्यांनी मला शिव्या देत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.